नमस्कार, मी जान्हवी सावंत, महाफास्ट 60 मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या आजच्या विजयादशमीच्या निमित्ताने पंढरपूरचे विठ्ठल मंदिर झेंडूच्या सुवर्णकांतीत रंगलेले दिसून येते. विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त तब्बल 6 टन झेंडूंच्या फुलांपासून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आकर्षक सजावट केली आहे. पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी ही सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केली. दसऱ्या दिवशी महत्व असणाऱ्या आपट्याच्या पानाची प्रतिकृती ही या सजावटीमध्ये उभारलेली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचं सावळं सुंदर आणि सगुण साकार असं रूप झेंडूच्या सुवर्णकांतीत अधिक खुललेलं दिसून आलं. दसऱ्याच्या निमित्ताने पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शारदीय नवरात्रोत्सवातील 9 दिवसांमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे तब्बल 14 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. काल रात्री पारंपरिक उत्साहात पालखी सोहळा झाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीमध्ये पालखी पूजन झाले. ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखान्यामध्ये बनवलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतूने गिरणा नदीपात्रामध्ये फेकून दिले होते. सचिन वाघच्या तपासामध्ये ही माहिती उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलीस सचिन वाघसह नाशिकमध्ये दाखल झाले. मध्यरात्री 2:30 देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रामध्ये शोध मोहीम सुरू झाली. पोलिसांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथक दाखल झाले. मध्यरात्रीपासून सुरू झालेले शोधकार्य आतापर्यंत सुरू आहे. गेल्या वर्षभरामध्ये बसस्थानकावर मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला पकडून त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतील मालाड पूर्व येथील दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरामध्ये 251 अधिक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत 42,50,000 रुपये इतकी आहे. यातील 220 मोबाईल ट्रेकिंगला ठेवले आहेत. या प्रकरणी 18 गुन्हे दाखल करून 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सोमवारी कमाल तापमानाचा पारा किंचित उतरला होता, मात्र उन्हाच्या तापामुळे होणारा त्रास कायम आहे. सीएसएमटी स्थानकावरील स्वयंचलित केंद्रावर झालेल्या नोंदीनुसार 41.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये काही ठिकाणी उंच अतिरिक्त ताप जाणवल्याचं समोर आलंय. मुंबई विद्यापीठाने ऐन दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यातून दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी जाण्याचे नियोजन केलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीमध्ये भर पडली आहे. तसेच प्राध्यापकांवरही त्यांचं नियोजन बदलण्याची वेळ आली आहे. दिवाळी सुट्टी आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी कोकण गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेवर 1 नोव्हेंबर पासून गैरपावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यामुळे सीएसएमटी मडगाव, सीएसएमटी वंदे भारतची सफर प्रवाशांना शुक्रवार वगळता दररोज अनुभवता येणार आहे. यावेळी राजधानीसह 88 गाड्यांचा वेगही वाढणार आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये पावसासह वादळी वारा झाल्यामुळे झेंडूच्या फुलांचं नुकसान झालंय. चांदवड तालुक्यातील परिसरातील झेंडू फुलांची अष्टगंध लाल, पितांबरी, पिवळा, प्रिझन, सफेद, सुपर ऑरेंज, लाल अशा विविध प्रकारची फुल शेती ही केली जात असते. अफगाणिस्तानच्या संघाने 10व्या स्थानावरून 6व्या स्थानी झेप घेतलेली आहे.
5 सामन्यांमध्ये 4 गुणांसह अफगाणिस्तान संघाने 2 उलटफेर केले. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जल्लोष केला, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अफगाणिस्तान संघासोबत इरफान पठाणही थिरकला, त्याशिवाय ड्रेसिंग रूममध्ये अजय जाडेजानेही डान्स केला. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यामध्ये निर्माणाधीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ओव्हरब्रिजचा मोठा भाग कोसळला. ओव्हरब्रिजचे 5 गर्डर्स एकाच वेळी खाली कोसळले. या दुर्घटनेमध्ये एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. भारतामध्ये विश्वचषक सुरू असतानाच क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचं निधन झालंय. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिशन सिंह बेदी 1970च्या शतकामध्ये स्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 22 टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एसटी बसच्या कमतरतेमुळे आणि भंगार बसेसमुळे विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. सातत्याने मुख्यमंत्री आणि संबंधित महामंडळाकडे पाठपुरावा करून देखील बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसटी बसेसची संख्या वाढवली जात नाहीये. त्यामुळे काँग्रेसकडून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. सातारा तालुक्यातील आरफळ गावामध्ये राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना प्रवेशबंदी असलेले फलक झळकवण्यात आले आहेत. मराठा आरक्षण मिळावे यासाठी युवक आणि ग्रामस्थ एकवटले असून गावकऱ्यांनी एकजूट करून राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा देत फलकबाजी केली आहे. यावर चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष असा मजकूर लिहिण्यात आला आहे.